हॅलो, नमस्कार सर्वांना. आज खरोखर खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण की खूप सुंदर असं ऑर्गनाईज या ठिकाणी रेडी होणार आहे. बाराच्या वेळेस काय होतं, आपल्याकडे असे खूप सारे पाईप्स आपल्याकडे शिल्लक असतात किंवा घरामध्ये आपण ठेवलेले असतात, परंतु याचा कुठे काहीच उपयोग होत नाही. म्हणून याला एकतर आपण डस्टबिनमध्ये टाकून देतो किंवा भंगारवाल्याला देऊन टाकतो, कारण याचा काही उपयोगच होणार नाही. परंतु याला आपण घरगुती पद्धतीने खूप सुंदर असा ऑर्गनाईज या ठिकाणी रेडी करणार आहे. तर या ठिकाणी हा जो पाईप आहे, तर हा फक्त 1 इंची पाईप आहे, कारण तुम्ही पाहिलं असेल 1 इंचच दिसत आहे, म्हणजे हा 1 इंची पाईप याला म्हणतात. तर हाच या ठिकाणी मी वापरणार आहे. तुम्ही याऐवजी खूप वेगवेगळे वस्तू वापरू शकता, तर काय वापरायचं हे पुढे गेल्यानंतर मी सांगणारच आहे. तर तुम्ही याचं माप पाहिलं असेल, तर याचं माप जे आहे तर ते 12 इंच आहे. तर सेम 12 इंचावरतीच मी खूप सारे तुकडे याचे बनवणार आहे, जेवढे होतील तेवढे. आता शेवटी तुमच्यावरती डिपेंड असणार आहे, तुम्हाला 12 इंच घ्यायचं, 13 इंच, 14 इंच, हे सर्व तुमच्यावरती डिपेंड असणार आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम पहिला जो मार्क आहे तर तो 12 इंचावरती घेतलेला आहे. आता 12 × 2 = 24, म्हणजे याचे कम्प्लीट 3 तुकडे होत आहे, म्हणजे या ठिकाणी माझं ऑर्गनाईज हे 3 तुकड्यांपासून मी बनवत आहे. तर आपल्याला 12 इंचावरती मार्क केलेला आहे, तर त्याला कट करायचं आहे. तर अशा पद्धतीचं मार्केटमध्ये ब्लेड भेटतं, तर त्याने मी कट करत आहे अगदी काही सेकंदातच. तसेच तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. कारण मी सुद्धा एक हाऊसवाईफ आहे, मला देखील खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, परंतु घरगुती पद्धतींचे काही सोल्युशन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून सर्वतःना त्याचा खूप मोठा फायदा होऊन जातो. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, आपल्या या ठिकाणी बोलता बोलता या ठिकाणी कट देखील झालेला आहे. आता कट करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या तीनही पाईप्स या ठिकाणी रेडी झालेल्या आहे ऑर्गनाईज बनवण्यासाठी. तसं आपल्याकडे जो हँगर्स असतो कपडे अडकवण्याचा, तो घ्यायचा आहे. तुम्ही प्लॅस्टिकचा, स्टीलचा कोणता यूज करू शकता, काहीच हरकत नाही. आता काय करायचं आहे, या ठिकाणी तुमच्या सुतळी असेल किंवा नॉट्स असेल, खूप सारे वेगवेगळे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, परंतु माझ्याकडे हे मायक्रोमचं विणकाम केलेलं उरलेलं शिल्लक होतं. तसं मायक्रोम विणकामाची सोपी पद्धत, याचे देखील खूप सारे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेले आहे, खूप सारे वेगवेगळे डिझाईन्स मी शिकवलेले आहे तोरणाचे, ते देखील पाहायला बिलकुल विसरू नका. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर दोन्ही साईडला मी गाठण बांधून घेत आहे, परंतु मायक्रोमचं काय होतं, गाठण ही बऱ्याच वेळेस निसटते, परंतु निसटू नये म्हणून या ठिकाणी तर काडपेटीच्या मदतीने किंवा तुमच्याकडे लायटर असेल ते देखील वापरू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला चिटकवायचं आहे, तर काहीसे फक्त याला थोडंसं किंचित पेटवायचं आहे, जेणेकरून हे थोडंसं मेल्ट होईना याला चिटकेल. परंतु चिटकवताना खूप सारं सावधगिरीने चिटकवायचं आहे, कारण बऱ्याच वेळेस हात देखील भाजू शकतो, कारण हे खूप सारं गरम असते, ऑइली तयार झालेलं असतं, त्यामुळे या लगेच चटका बसत असतो. तर अशा पद्धतीने आपली ही जी गाठण आहे पूर्ण पॅक झालेली आहे. तर आता 2 दोऱ्या घेतलेल्या आहे, दोन्ही साईडला वेगवेगळ्या दोऱ्या या ठिकाणी आहेत, तुम्ही पाहिलं सुद्धा असेल. तर काय करायचं आहे, जो आपला पाईप जो आहे तर त्या पाईपाच्या होलामध्ये फक्त या घालायच्या आहेत. तर कशा पद्धतीने घालते ते देखील तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहायचं आहे, मी सांगण्यापेक्षा व्हिडिओमध्ये पाहिलं तर पटकन तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. आता ज्या साईडची दोरी आहे तर त्याच साईडची दोरी आपल्याला त्याच साईडनं घालायची आहे. तर कशा पद्धतीने घालते ते देखील तुम्ही पाहू शकता. तसेच ह्याच पद्धतीने मी तीनही पाईप या ठिकाणी रेडी करून घेत आहे अगदी काही सेकंदातच. आता याच्यामधला डिफरन्स तुम्हाला किती सोडायचा आहे, सर्वस्वी तुमच्यावरती डिपेंड असणार आहे, कारण की यामध्ये ॲडजस्टमेंट करता येते हे लक्षात असू द्या. तर कशा पद्धतीने करणार आहे ते देखील तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजणारच आहे. तर बोलता बोलता या ठिकाणी तीनही पाईप्स या ठिकाणी रेडी झालेले आहेत. आता पाईप्सच्या ऐवजी तुमच्याकडे जर असं स्टीलचं किंवा लोखंडाचे पाईप असेल ते देखील वापरू शकता, काहीच हरकत नाही. किंवा काहीच नाही भेटलं तर अशा पद्धतीच्या काठ्या या प्रत्येकाच्या घरी असतातच, त्याला थोडंफार असं कलर पेंटिंग वगैरे केलं तर खूप सुंदर असं ऑर्गनाईज या ठिकाणी रेडी होत असतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, आता आपले या ठिकाणी रेडी झालेलं आहे. आता गाठण बांधायची आहे, परंतु गाठण बांधायची का बिलकुलही नाही, तर त्यासाठी काय करायचं आहे, याला मगाशी जसं आपण स्टिक केलं होतं, तर सर्वप्रथम काय करायचं आहे, कात्रीच्या साह्याने याला कट करून घ्यायचं आहे. आणि मगाशी जसं आपण काडीपेटीने पेटवून स्टिक केलं होतं, तर सेम ह्याच पद्धतीने स्टिक करणार आहे. आणि चिटकवताना लक्षपूर्वक चिटकवायचं आहे किंवा हात भाजू शकतो हे लक्षात असू द्या. तर बोलता बोलता आपला सुंदर असा ऑर्गनाईज या ठिकाणी रेडी झालेला आहे. आता जे हँगर होतं तर ते कुठेतरी तुम्ही ॲडजस्ट करू शकता, कपाटात म्हणा, शोकेशमध्ये म्हणा, तुम्हाला जिथे कपडे अडकायची जागा असते तर त्या ठिकाणी अडकायचं आहे. यामध्ये खूप सारे कपडे यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट करून लावू शकता. तर कशा पद्धतीने मी ॲडजस्ट करते देखील तुम्ही पाहिलंच असेल. तसेच ह्याच पद्धतीने माझ्याकडे खूप साऱ्या साड्या आहेत, तर त्या साड्या जवळपास एकाच हँगरला 4 ते 5 साड्या आरामात यामध्ये बसतात. तर कशा पद्धतीने बसवते किंवा कशा पद्धतीने अडकवते ते देखील पाहू शकता. तर याच्या देखील 2 पद्धती मी दाखवलेल्या आहेत, त्यामुळं नीट लक्षपूर्वक पहा,
कारण यामध्ये तुम्ही पाहिलं असेल ॲडजस्टमेंट काहीच नाही, फक्त वर खाली करायची आहे ती दांडी, त्याने आपाप वर खाली झाल्या की आपाप ते एकसारखे ॲडजस्ट होऊन जातात, तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही देखील करू शकतात। तर मग ही छोटीशी ट्रिक्स कशी वाटली तुम्हाला या अगोदर माहीत होती का, कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका। आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर खरोखर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला जर आवडत असेल तर लगेचच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। कारण की तुम्ही बघता लाईकही करत नाही आणि कमेंट्सही करत नाही, सबस्क्राईबही करत नाही, कारण की आम्हाला हे सगळं याचं नोटिफिकेशन आम्हाला येत असतं। कारण या ठिकाणी मी अजून एक दुसरा फोटो लावते तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सबस्क्रायबर व्ह्यूज आणि नॉट सबस्क्रायबर व्ह्यूज पाहू शकता। ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं तेच जास्त व्ह्यूज आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मग खरोखर तुम्हाला जर व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। कारण की तुमची एक कमेंट्स खूप सारं मोटिवेशन घेऊन येत असते। कारण तुम्ही कोणत्याही व्हिडिओच्या कोणत्याही कमेंट्सला जाऊन पहा, असा एकही कमेंट्स नाही की मी त्याला रिप्लाय केलेला नाही। कारण की तुम्ही जेव्हा एखादी कमेंट्स करता त्या खूप सारं मन भरून येतं, कारण खरंच आपल्या चॅनलवरती खरोखर कुणीतरी कमेंट्स करतंय, कुणीतरी आपल्यासंग संवाद साधतं, याचा खूप मोठा आनंद मला भेटत असतो। तोच आनंद मला द्विगुण तुमच्यासोबत करायचा असतो। तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर नक्की कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका, कारण की तुम्ही कोणत्याही कमेंट्सला तुम्ही जाऊन पहा, असं एकही कमेंट्स नाही की मी त्याला रिप्लाय दिलेला नाही आहे। लगेचच लगेच जरी नाही दिला तरी जेव्हा मला कधी टाइम भेटन ते बघण्यासाठी तेव्हा मी लगेचच त्या ठिकाणी करत असते। त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट्स करत चला, जेणेकरून आपल्या जी संवाद आहे ती जवळता आपल्यामध्ये वाढली पाहिजे, हीच माझी खूप इच्छा आहे। तसेच तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहता ते देखील कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका, आणि मला देखील कळेल की हा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कोणत्या गावापर्यंत पोहोचलेला आहे, कारण मला देखील खूप सारी उत्सुकता आहे। तसेच सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर तुम्ही देखील माझे गुरुच आहात, कारण की जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बघता आणि त्याखाली कमेंट्स करत असतात, चुकलं तरी कमेंट्स करतात, तर त्यातूनच खरं खूप काही शिकायला मला मिळालेलं आहे। कारण तुम्ही जर माझ्यातील चुका काढल्याच नसत्या तर मी देखील काही चुकामध्ये बदल केलाच नसता। त्यामुळे सगळ्यात अगोदर तुमची सर्वांची ऋणी आहेतच, तसेच तुमचं प्रेम आणि प्रतिसाद असाच कायम माझ्या पाठीशी राहू द्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आशीर्वाद मला असेच भरभरून देत राहा, जेणेकरून मी तुम्हाला खूप सारं नॉलेज घेऊन येणारच आहे, परंतु तुमची खूप मोठी सपोर्टची मला गरज आहे, ते तुम्ही मला देणारच आहे, यात काही शंकाच नाही। तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगायला बिलकुल विसरू नका। तसे 10 वर्षापूर्वीचा ब्लाऊज तब्येत वाढल्यामुळे बसतच नाही, भाग एक तुम्ही पाहिलेला आहे, तसे भाग दोन देखील पाहिला बिलकुल विसरू नका, कारण त्या व्हिडिओमध्ये मी सांगायचं राहून गेलं तर सॉरी। तुम्ही भाग एक पाहिला आहे ना, मग भाग दोन पण पहा, कारण की त्या खालच्याच सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच दोन्ही व्हिडिओंमध्ये आहे। त्यामुळे तो व्हिडिओ देखील पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमची तब्येत वाढल्यामुळे ब्लाऊज जर बसत नसेल तर लगेच त्यावरचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे। चला तर भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।